सांगली महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील कर्मचारी अनंत मुळीक याला लाचलुचपत विभागाने रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे महापालिकेच्या अतिथी ग्रहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर महापालिकेचे जन्ममृत्यू विभागाचे कार्यालय आहे या कार्यालयातून जन्ममृत्यूचे दाखले दिले जातात अनंत मुळीक हे जन्ममृत्यू दाखला तयार करण्याचे काम करतात तक्रारदार यांना मुळीक यांनी दाखल्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागितली होती यावर शंभर रुपयात दाखला देण्याचं ठरलं यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधल्यानंतर लाचलुचपत विभागाचे उप अधीक्षक साळोखे यांनी तक्रारीनुसार सापळा लावला होता यावेळी सायंकाळी चारच्या सुमारास अनंत मुळीक यांनी दाखला दिला आणि त्यासाठी शंभर रुपये घेतले यावेळी पथकाने मुळीक यांना रंगेहाथ पकडले यावेळी लाचलुचपत विभागाने मुळीक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपाधीक्षक राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने केले या कारवाईमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे